नमस्कार, मी मधुरा, जी 24 तास मध्ये आपलं स्वागत. आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत सांधेदुखी, किडनी विकार आणि होलिस्टिक उपचार पद्धती या विषयावर. आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर व्यंकटेश जोशी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर व्यंकटेश जोशी यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. डॉक्टर व्यंकटेश जोशी यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास, डॉक्टर व्यंकटेश जोशी हे SDF होलिस्टिक संस्थेचे संस्थापक आहेत. ही संस्था गेल्या 15 वर्षांपासून वैद्यकीय क्षेत्रात संशोधनाचं कार्य करते. SDF होलिस्टिकतर्फे पर्यायी औषधांवर संशोधन देखील सुरू आहे. तसंच संस्थेनं औषधी वनस्पतीपासून अतिशय गुणकारी औषधं निर्माण केली आहेत. SDF होलिस्टिकचे अनेक सेंटर्स मुंबईत असून इथे रुग्णांवर यशस्वी उपचारही केले जातात. तुम्हालाही या विषयाशी काही संबंधित प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221-1010 वर संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता. तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजचा आपला विषय आहे सांधेदुखी, किडनी विकार आणि होलिस्टिक उपचार पद्धती. मात्र सगळ्यात अगोदर मला हे सांगा की सांधेदुखी आणि किडनी विकार यांचा काय संबंध आहे? बरोबर, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण किडनी फेल्युअर झाल्यानंतर त्याची जी वैद्यकीय किंमत आहे, त्याची जो खर्चाची जी किंमत आहे, लाखो रुपयेमध्ये असते. बरोबर. आज सगळ्याच आजाराची किंमत ही लाखो रुपयेमध्ये चाललेली आहे. पूर्वी जी हजारामध्ये होती, आज लाखोमध्ये चाललेली आहे. तर किडनी फेल्युअर झाल्यानंतर दोनच उपाय असतात, एक डायलिसिस करणे सतत आणि ट्रान्सप्लांट करणे. पण ते किडनी फेल्युअर होण्याची महत्त्वाचं जे प्रतिबंध करायचं असेल तर ते कशामुळे किडनी फेल्युअर होते हे समजून घेणं आवश्यक आहे. आमच्याकडे असे अनेक रुग्ण येतात की एखादी लेडी असते, 50 ते 60 वर्षाचे एज ग्रुपमध्ये असतात, तिला 10 वर्षापासून डायबिटीस असतो, ब्लड प्रेशर असते, आणि तिचा काहीतरी प्रायोरिटी असते की माझ्या मुलीचं लग्न होतं आहे, त्यामुळे होतं हे होतं, आणि सांधेदुखी होत असते. सांधेदुखी असल्यामुळे ते अनावधाने ते पेनकिलर खाल्ल्या जातात. कधी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार खाल्ल्या जातात, कधी आपल्या स्वतःच्या सल्ल्यानुसार स्वतःहून खाल्ल्या असतात. आणि असं पेनकिलर खात खात त्याचा कधीतरी मग किडनीवर त्याचा परिणाम होतो. किडनीवर परिणाम होण्याचं कारण काय? एक डायबिटीसमुळे सतत त्या किडनीवर प्रेशर आहेच. ते किडनी हे सतत जास्त काम करते. एखादी माणूस आपण 10 तास काम करतो, त्याच्याऐवजी 12 तास ती किडनी काम करते. त्याच्यात डायबिटीसशी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या घेतो आपण, ब्लड प्रेशरच्या गोळ्या घेतो, त्याच्यावर सुद्धा किडनीवर सतत परिणाम होतच असतो. त्यामुळे किडनी हे दुर्बळ होत असते. आणि त्याच्यात हे पेनकिलर डायरेक्ट गेल्यानंतर आणखी वीक होते. आणि झाल्यानंतर कधीतरी मग त्याच्या चेहरा सुजतो, पायावर सूज येते, किंवा कधीतरी डॉक्टरकडे गेल्यानंतर तिचं क्रिएटिनिन वाढलेलं असतं. मग तिला सांगितलेलं असतं की तुझे क्रिएटिनिन वाढलेलं आहे आणि त्यामुळे तुमची किडनी फेल्युअर झाली. जसं एखाद्या लेडीमध्ये ऑस्टिओपोरोसिस, ऑस्टिओआर्थरायटिस, डायबिटीस, ब्लड प्रेशर ह्याच्यामुळे होतं, तसं एखाद्या लहान मुलामध्ये सुद्धा होऊ शकतं. लहान मुलांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे. आणि हा अतिशय घातक आजार आहे म्हणतो, कारण रुमॅटॉइड आर्थरायटिस हा प्रत्येक एज ग्रुपमध्ये होऊ शकतो आणि त्याचं एक प्रॉपर निदान होत नाही. जर व्यवस्थित निदान जर झालं तर असे अनेक रुग्ण आहेत की ते 3 महिन्यात पूर्णपणे बरे होतात. पण त्याच्या विरुद्ध दिशेला असंही चित्र दिसतं की 15 ते 20 वर्षापासून रुग्ण पेशंट घेतात, ट्रीटमेंट घेत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेरॉइड खातात, वेगवेगळ्या प्रकारचे पेनकिलर खाल्लेले असतात, वेगवेगळ्या प्रकारचे किमो खाल्लेले असतात, त्यांच्या हातापायामध्ये डिफॉर्मिटी आलेली असते, तरी तो आजार पूर्णपणे बरा होत नाही. तो आजार पूर्णपणे बरा होत नाही, कारण तिथे एक वेगळा दृष्टिकोन लागतो, जो होलिस्टिक कन्सेप्ट आहे, जो पूर्ण बॉडीचा विचार करून केला जातो. तसं जर ट्रीटमेंट केली, त्या पद्धतीने जर ट्रीटमेंट केली तर 1-3 महिन्यात इमिजिएट डायग्नोसिस झालं, इमिजिएट ट्रीटमेंट झाली तर 2-3 महिन्यात दुरुस्त होणार असं असतो. जसं एक रोमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ऑस्टिओआर्थरायटिस आहे, ओल्ड एजमध्ये ऑस्टिओआर्थरायटिस होतो, यंग एजमध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिस. तिसरा एक जो ग्रुप आहे, जो यंगस्टरमध्ये असतो किंवा ऑफिस, कॉर्पोरेट कल्चर, कॉम्प्युटर वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे स्पॉन्डिलायटिस जे असतात त्यामुळे एक तो असतो की सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, बेल्ट लावतोय, कॉम्प्युटरमध्ये कंबर दुखते, स्लिप डिस्क आहे. 30 मध्ये सुद्धा ब्लड प्रेशरचा एज पेशंट मिळतो आणि त्याची एक ब्लड प्रेशरची औषधी चालू असतात. ब्लड प्रेशरची ट्रीटमेंट ही ब्लड प्रेशरमुळेही किडनीवर परिणाम होत असतो, त्याची औषधे प्लस पेनकिलर, यामुळे सगळ्याचा परिणाम काय होतो की त्याची किडनी फेल्युअर होते. आणि हे लेट लक्षात येतं. लेट लक्षात आल्यामुळे पुढे तिची ट्रीटमेंट कॉस्ट, त्याचं शारीरिक पेन, त्याचं मानसिक पेन हे खूपच
अनबेरेबल असतं किंवा कठीण असतं. त्यामुळे ह्या सगळ्यांचा जर विचार केला तर सगळ्यात चांगला उपाय कोणता आहे, त्याचा प्रतिबंध करणे महत्त्वाचं. प्रतिबंध टाळणं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे सांधेदुखी जी काही आहे त्याची व्यवस्थित निदान झालं पाहिजे आणि व्यवस्थित ट्रीटमेंट झाली पाहिजे. नुसतं पेन किलर खाऊन एक 24 तासाचं काम 2 दिवसाचं 8 दिवसाचं टाइमपास करणे हा चांगला नाही, हा महत्त्वाचा आहे. बरोबर. म्हणजे थोडक्यात पेन किलर खाऊन आपण जे वेदना होत आहेत त्यांना कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करतो आणि त्या आजाराकडे दुर्लक्षपणा करतो. मात्र ह्या सांधेदुखीच्या मुख्य जे काही कारण आहेत त्याबद्दल मला विचारायचं, पण एक आपण फोन घेऊया आणि नंतर आपण ही चर्चा घेऊया. राहुल बोलतात अहमदनगर वरन, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो. हा नमस्कार, बोला. हा हॅलो मॅडम, ते आमची सांधेदुखी आणि कंबरदुखी लय होती. बर, तुमचं वय काय? वय काय तुमचं? तुमचं वय काय आहे? 26 वर्ष. अच्छा, दुसरे काही आजार? ब्लड प्रेशर वगैरे काही नाही ना? नाही नाही. अच्छा, ठीक आहे. आपला प्रश्न समजलेला आहे. साधा आजार असू शकतो की ख्या मस्क्युलर पेन असू शकतो. त्याने जर फारच आपल्याला भीती वाटला तर एक दोन उपाय केले पाहिजेत. एक तर पेन किलर खाल्ले नाही पाहिजे, त्यामुळे किडनीवर त्यांचा परिणाम होणार नाही. दुसरं म्हणजे रेग्युलर नियमित व्यायाम केला पाहिजे आणि एखादा एक ग्लास रोज दूध जरी घेतलं तरी कॅल्शियम मिळेल, त्यामुळे त्यांचा जो मस्क्युलर पेन आहे तो आपोआप कमी होऊन जाऊ शकतो. त्यामुळे विनाकारण उगीच औषधी न खाणं हाच त्याच्यातला बेसिक ट्रीटमेंट आहे मी तर म्हणेन. तर हा सांधेदुखी जो आहे तर दोन प्रकारचे सांधेदुखी असतात. एक रोमॅटॉइड आर्थरायटिस असतो आणि एक ऑस्टिओआर्थरायटिस. रोमॅटॉइड ऑस्टिओआर्थरायटिस हा मोठ्या सांध्यामध्ये होणारा आजार आहे. शरीरामध्ये दोन प्रकारचे सांधे असतात, एक स्मॉल छोटे आकाराचे असतात, एक मोठ्या प्रकार मोठ्या आकाराचे असतात. जसं गुडघा आहे, अँकल जॉईंट आहे, घोटा आहे किंवा कोपरा आहे, हा हातापायाचे सांधे जे मोठे सांधे असतात त्यामध्ये होणारे आजार दोन प्रकारचे असतात, एक रोमॅटॉइड आर्थरायटिस आणि ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओआर्थरायटिस ऑस्टिओपोरोसिस ह्या वयाच्या 35, 40, 50, 60 नंतर होणारा आजार असतो. तो तितका सिरियस नसतो, पण रोमॅटॉइड आर्थरायटिस हा अतिशय सिरियस आजार आहे. त्याला योग्य वेळी ट्रीटमेंट करणं हे महत्त्वाचं आहे, कारण योग्य वेळी ट्रीटमेंट करण्यासाठी योग्य डायग्नोसिस झालं पाहिजे. बऱ्याच वेळा काय असतं की रुग्णाचं त्याला सांधेदुखी हा आजार नसतोच, त्याला कुठेतरी टेम्परेचर आलेलं असतं, हाय ग्रेड फिवर झालेला असतो. एखाद्या जनरल डॉक्टरकडे आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जातो, फॅमिली डॉक्टर गेल्यानंतर त्या टेम्परेचर ट्रीटमेंट चालू असते, एक 15 दिवस त्यातच जातात. 15 दिवस गेल्यानंतर मग ते कुठेतरी सांधादुखी सुरू होती. सांधादुखी झाल्यानंतर त्याच्यात लक्षात येते हे कुठेतरी सांध्याशी रिलेटेड आहे. मग परत तो त्याच्या पेन किलर, अँटी इन्फ्लॅमेटरी वगैरे वगैरे दिल्यानंतर मग एक 3-4 आठवड्याने लक्षात येते की ह्याला कुठला तरी दुसरा प्रॉब्लेम आहे. मग तो ऑर्थोपेडिक सर्जनकडे जातो किंवा रोमॅटॉलॉजिस्टकडे जातो. मग तिथे त्याचं निदान होऊन 1-1.5 महिन्यानंतर त्याचं निदान होतं, 2 महिन्यानंतर की त्याला रोमॅटॉइड आर्थरायटिस आहे, ज्याला आमवात म्हणतो. पण तोच रोमॅटॉइड आर्थरायटिस, तोच आमवात जर 1-15 दिवसात जर निदान झालं तर 15 दिवसात पण ठीक होऊ शकतो. पण ते पुढे गेल्यानंतर जे ट्रीटमेंट दिल्या जाते ती सुद्धा एक टेम्पररी पेन किलरच असते, कारण त्या आजारामध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये आज ॲलोपॅथिक सायन्समध्ये जगामध्ये तरी कुठे ट्रीटमेंट नाही. जी केल्या जाते ती सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट दिल्या जाते. सिम्टोमॅटिक म्हणजे जो रोमॅटॉइड आर्थरायटिसमध्ये जो त्रास होतो तो त्रास जाणू नये, पेशंटला एक कम्फर्ट मिळाला पाहिजे ह्या उद्देशानेच ट्रीटमेंट दिल्या जाते. पण रुग्णाला असा समज असतो की माझा आर्थरायटिस कमी होणार आहे, 6 महिन्यात कमी होणार आहे, 1 वर्षात कमी, वास्तविक तसं नसतं. तर त्यावेळेस त्या रुग्णाने ती वेगळीच, एखादा आजार कुठलीही ट्रीटमेंट करतोय आपण 6 महिन्यात कमी होत नाही, तर वेगळं एक दखल घेतली पाहिजे की याचं काय बाबा, त्याचा पूर्ण समग्र विचार केला पाहिजे. बरोबर. तर ते रोमॅटॉइड आर्थरायटिसचा दुसरा जो अल्टरनेटिव्ह ट्रीटमेंट जे आहे किंवा वनस्पती औषधामध्ये का अनेक औषधी आहेत, नैसर्गिक उपचार केले पाहिजे, अनेक औषधी आहेत, कारण ॲलोपॅथिक मध्ये एक लिमिटेड आहेत. बरोबर. 20-25 औषध आणि त्याचा किडनीवरती पण परिणाम जास्त प्रमाणात होण्याची शक्यता असते. आपण एक फोन घेऊया डॉक्टर आणि मग पुन्हा एकदा चर्चा करूया. सतीश बोलतात सांगलीवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम, मला सांधेदुखीचा त्रास आहे. कसला त्रास आहे? सांधेदुखीचा. सांधेदुखीचा कधीपासून त्रास आहे तुम्हाला? हा जवळजवळ 3-4 वर्ष झालं. चालू 3-4 वर्ष. आणि वय काय तुमचं? वय 47. 47. तुम्ही काय काम करता आपण? ते मी जास्त करून लिखाणाचं काम करत असल्यामुळं एक म्हणजे एखाद्या वेळी उजव्या पायाचा सांधा दुखतो, एखाद्या वेळी डाव्या पायाचा दुखतो. आणि ब्लड प्रेशर वगैरे आहे का? बाकीचं काही नाही, फक्त पेन किलर गोळ्या आठवड्यातून 1-2 घेत. बरं, ठीक आहे, आपल्या लक्षात आलं.
त्यांना एक सांधे दुखी आहे आणि एकच सांधा दुखतो त्यांचा, पण त्यांचा डावा उजवा म्हणजे असं दुखतं, म्हणजे प्रत्येक वेळेस एकच सांधा दुखतो असं नाही, आणि 3-4 वर्षापासून आहे, त्यामुळे त्यांना रुमॅटॉइड आर्थरायटिस असण्याचं जो आपण चर्चा करतोय त्याची थोडीशी शक्यता आहे, त्यामुळे त्यांनी त्याची पूर्ण चिकित्सा करावी सांधे दुखीची. उगीच पेन किलर आठवड्यातून 1-2 खाण्यापेक्षा, कारण ते एज सुद्धा होत चाललेलं आहे, कारण किडनी कसं आहे की आपण 47 इयर्स झालेलो, बाहेरचे बदल आपल्या लक्षात येतात, माझे केस पांढरे होतात, चेहरा सुकलेला असतो वगैरे वगैरे, पण आतले बदल शरीराचे लक्षात येत नाहीत. त्याची किडनी पण 47 इयर्सची झालेली असते, ती काही तरुण राहिलेली नसते, आणि त्या किडनीवर जर सतत 1-2 आठवड्याने आठवड्यातून 1-2 पेन किलर खाल्लं असेल तर त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्यांनी एक रक्ताची तपासणी करून घ्यावी आणि आपली किडनी सुरक्षित आहे की नाही पाहावी, आणि सेरम क्रिएटिनिनची टेस्ट करावी. सेरम क्रिएटिनिन हे 1.4 हे नॉर्मल आहे, बरोबर, पण हे किडनी फेल्युअरमध्ये काय असतं, 1.4 जे हळूहळू वाढत जातं, बरोबर, 2, 2.5, 3, 3.5, 4, 5, 6 वर गेलं मग त्याला समजलं की आपल्याला डॉक्टरकडून सांगणं येतं की तुम्हाला डायलिसिस लागू शकतं किंवा दुसरं काहीतरी आहे, तर ते वेळीच जर 2-4 दरम्यान जर आपण दखल घेतली, क्रिएटिनिन वाढलेलं आहे, माझी किडनी वीक झालेली आहे, त्यावेळेस जर आमच्याकडे ट्रीटमेंट आली, तर आमच्याकडे असे अनेक रुग्ण आहेत की 10-15 वर्षापासून त्यांचं क्रिएटिनिन लेवल 2-3 मध्येच ब्रेक लागलेलं आहे, तिथेच आहे. ज्या रुग्णाला 1-6 महिन्यामध्ये डायलिसिस सुरू झालं असतं, पण ते रुग्ण आज 2-3 मध्ये त्यांचं क्रिएटिनिन लेवल अतिशय व्यवस्थित राहतं, आणि म्हणजे कुठेही वाढलं नाही आणि कमी नाही, जे आहे स्टेबल राहिलंय, आणि त्याच्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही, हे फार महत्वाचं आहे. आणि पुढचा जो धोका आहे डायलिसिसचा धोका किंवा ट्रान्सप्लांटचा धोका, कारण ट्रान्सप्लांट केलं तरी किडनी कधी कधी रिजेक्ट होतो, रिजेक्ट होतो, आणि त्यामुळे परत डायलिसिस हाच एक उपाय असतो, त्यामुळे त्याचा प्रतिबंध करणं हे सगळ्यात महत्त्वाचं. नक्कीच. अजून एक फोन आलाय डॉक्टर, आपण फोन घेऊया. दत्ताभाऊ बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार दत्ताभाऊ. नमस्कार. एक त्यांचा फोन कट झालेला दिसतोय. डॉक्टर, मगाशी तुम्ही वेगवेगळ्या कोणत्या टेस्ट करणं फार महत्वाचं असतं हे सांगितलं, मात्र सांधेदुखीची नेमकी कारणं काय आहेत ह्याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. सांधेदुखीची 2 महत्वाचे आहेत, एक रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणल्यानंतर तो तरुण वयात होणारा आजार आहे, आणि दुसरा म्हणजे ऑस्टिओआर्थरायटिस हा ओल्ड एजमध्ये होणारा आजार आहे. रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या मध्ये हा आजार होण्याची महत्त्वाचं जे कारण आहे, शरीर एक इम्युन सिस्टीम जी आहे शरीरामध्ये, जसे आपल्या देशाला एक मिलिटरी असते तसे शरीरामध्ये एक आपली स्वतःची एक मिलिटरी असते, आणि ती दुर्बळ झाल्यामुळे ती तो आजार होत असतो. तर आपल्या शरीरातला जी मिलिटरी स्ट्रॉंग करायची म्हणजे कसं आहे की सगळ्या सिस्टीम जर स्ट्रॉंग झाल्या तरच ती इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग होते. आपण असे एखादी इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणारं एखादं औषध आणू शकत नाही, त्यासाठीच हा होलिस्टिक कन्सेप्ट जो आहे इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी तो महत्वाचा आहे. त्यावेळेस त्याचा आपोआप तो इम्युन सिस्टीम चांगली होते किंवा प्रतिकार शक्ती चांगली होते किंवा त्याची मिलिटरी स्ट्रॉंग होते. मग सगळ्या सिस्टीम चांगल्या करण्यासाठी महत्वाचं काय, 2 गोष्टी, एक डाएट आणि एक्सरसाइज. बरोबर. ह्या डाएट आणि एक्सरसाइज बद्दल मला जाणून घ्यायचं आहे. आपण पुन्हा फोन आलेला दत्ताभाऊ यांचा आपण फोन घेऊया. दत्ताभाऊ बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार. नमस्कार, बोला. तुमचा बहुतेक त्यांचा फोन कट झालेला आहे पुन्हा. तर इम्युन सिस्टीम किंवा प्रतिकार शक्ती किंवा मधला डिफेन्स स्ट्रॉंग करण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज महत्वाचं आहे. एक्सरसाइजमध्ये रेग्युलर काहीतरी एक्सरसाइज पाहिजे, मग तो 10 मिनिटाचा असो 15 मिनिटाचा असो. मी सगळ्यांना सांगत असतो की कमी वेळात अँड अवेलेबल रिसोर्सेस एखादी रूममध्ये सुद्धा करण्यासारखं, म्हणजे तो सूर्यनमस्कारासारखा व्यायाम जगामध्ये उत्कृष्ट व्यायाम आहे तो. कारण त्या व्यायामाचं एक वैशिष्ट्य आहे की शरीरामध्ये असंख्य पेशी आहेत, मसल्स आहेत, सगळ्या शरीरांना सगळ्या पेशीला व्यायाम देणारा तो एक व्यायाम आहे, आणि कमी वेळामध्ये जास्त व्यायाम देणारा तो एक व्यायाम आहे. दुसरं म्हणजे डाएट डिसिप्लिनमध्ये की आहारामध्ये कमीत कमी वेळा तरी पाळल्या पाहिजेत. आपण काय करतो, सकाळी ऑफिसला एकदा खातो, 10 जायचं आहे, आणि संध्याकाळीशिवाय आपल्याला खायला मिळत नाही म्हणून भरपूर खाऊन घेतो, त्यामुळे काय होतं, शरीराचं वजन वाढत जातं. त्यामुळे खरं म्हणजे 4 जेवलं पाहिजे, मग सकाळी 8, 12 आणि संध्याकाळी 4 आणि संध्याकाळी 8, हे 4. सकाळी 8 नाश्ता केला पाहिजे, मग तो कोणताही असेल, वेळा पहिल्यांदा पाळला पाहिजे. पदार्थ खाव वाटलं एखाद्या चवीसाठी किंवा अवेलेबिलिटी बघितलं तर कुठलाही पदार्थ चालू शकतो, पण वेळा हा नियमित पाळलेला बरा असतात. सकाळी 7-8 ब्रेकफास्ट केला, 12-1 लंच घेतला, 4 थोडासा ब्रेकफास्ट केला, 8 डिनर केलं, एवढ्या 2 गोष्टी जरी फॉलोअप केल्या
तरी त्याची प्रतिकार शक्ती आपोआप बिल्टअप होते, बरोबर, त्यामुळे त्याचं वजन वाढत नाही, त्याचं मेटाबॉलिझम फास्ट राहतं. आणि वजन न वाढल्यामुळे, एक्सरसाइज केल्यामुळे आणि नियमित वेळेवर जेवण घेतल्यामुळे त्याची प्रतिकार शक्ती आपोआप कमी होते, वाढत जाते आणि त्याचा तो रुमॅटॉइड आर्थरायटिस आपोआप कमी होत जातो. आणि त्याच्यामध्ये जमलं तर 200 ग्राम फ्रूट खाल्ले पाहिजेत. पण आता ते सगळ्यांना खेड्यात रुग्ण असतात किंवा कधी असतात, किंवा भाज्या खाल्ल्या पाहिजेत, एक ग्लास दूध पिलं पाहिजे, किंवा एखादं गरम पाणी जरी एक ग्लास पिलं तरी एवढ्या 3-4 टिप्स पाळल्या तरी त्याच्यात आजारमध्ये शिरकाव करूच शकत नाही. कारण आजार काही असाच येत नाही, आपण आजार निर्माण करतो स्वतःच निर्माण करतो. त्यामुळे एवढ्या पाळल्या तरी त्याचा तो रोमॅटॉइड आर्थरायटिस हा प्रतिबंध होण्याला मदत होते. ऑस्टिओआर्थरायटिसमध्ये सुद्धा तसंच आहे. ओल्ड एज असतं 40-50 नंतर, म्हणजे डिजनरेशन चालू आहे, झीज फास्ट होत असते 40-45 नंतर. त्यामध्ये पण त्या कोणीही असो, जेंट्स असो लेडी असो, रात्री झोपताना एक घरी केलेलं तूप जर असेल, म्हणजे ज्या पद्धतीने दूध तापून तो लोणी काढून तसं जर असेल, बाहेरचं जे ब्रँडेड तूप असतं ते डायरेक्ट दुधापासून क्रीम काढलेलं असतं, त्यामुळे त्याच्यापासून कोलेस्ट्रॉल वगैरे वाढण्याची भीती शक्यता असते. घरी केलेलं जर तूप असेल आणि एक ग्लास दुधामधून टाकून जर घेतलं, रोज रात्री जर घेतलं, तर त्याचं ऑस्टिओपोरोसिस कमी होऊ शकतं, ऑस्टिओआर्थरायटिस कमी होऊ शकतं. आणि त्यावेळेस एक 10 मिनिटाचा जर सकाळी 7-7:30 वेळा केला तरी खूप झाला. एवढी जरी डिसिप्लिन वाढले तरी जे जो ऑस्टिओआर्थरायटिस 40 वर्ष आहे तो अशी 70 वर्ष येऊ शकतो, तो टाळला जाऊ, प्रोलॉंग होऊ शकतो. शेवटी लाईफ हे प्रोलॉंग करायचं, अमर कोणीच नाही, 90 असो 100 असे कधी ना कधी डेट आहे, पण तो 40 वर्ष होण्याच्या 70 वर्ष हा महत्वाचा उपयोग. तर तसंच जो मणक्याचे आजार आहेत, सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे किंवा कंबरेचा आजार आहे, त्याच्यासाठी सुद्धा एक्सरसाइज आणि ही एवढी डायट डिसिप्लिन पाळली तर, डायट आणि एक्सरसाइज असेल तर आपलं वजनही संतुलित राहतं आणि आपण निरोगी राहण्याचं. आणि महत्त्वाचं म्हणजे की कुठली औषधे पेनकिलर खाऊ नये. पेनकिलर खाल्ले की मधलं मेटाबॉलिझम डिस्टर्ब होतं, त्यामुळे वजन वाढायला लागतं, त्यामुळे मधली परिस्थिती बदलते आणि ती सांधेदुखी आणखी वाढते, म्हणजे विशेष सर्कल होत. त्यामुळे अवॉइड करा. डॉक्टर फोन घेऊया आणि मग पुन्हा एकदा चर्चा करूया. अतुल बोलतायत शहापूरवरून, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो मॅडम. हा बोला. हा मॅडम, मी रात्री झोपायच्या माझे हात आणि पाय खूप दुखतात. बरं, तुमचं वय किती आहे? 19 वर्ष. 19 वर्ष फक्त? बरं. आणि काय तुम्ही करता? कॉलेज नाही. कॉलेजला? ठीक. तुम्ही क्रीडा वगैरे, खेळा वगैरे? हा क्रीडा वगैरे खेळतो ना, त्याच्यामुळे रात्री झोपायच्या खूप फार दुखत. ठीक आहे, ठीक आहे. आता हा तरुण वयातला ग्रुप आहे वर्षात, त्याने जे आता जे आपला टॉक शो ऐकला असेल, त्याने जर मन लावून ऐकला असेल आणि त्याचा थोडासा 10% जरी आत्मसात केले तरी रोज व्यायाम करावा आणि एक ग्लास दूध आणि तूप जरी पिलं तरी त्याचा जो मस्क्युलर पेन आहे तो कमी होऊन जाईल. पण जे साजूक तूप आपण खातो पण ते साधारणतः किती खाल्लं पाहिजे? कारण की बऱ्याचदा असं होतं की साजूक तूप म्हटलं की अरे तुपाने वजन वाढणार, हे एक डोक्यामध्ये कल्पना असते, संकल्पना झालेली. वास्तविक ही संकल्पना जी आहे बटरपासून निर्माण झालेली. बटर खाणे आणि साजूक तूप खाणे आणि ब्रँडेड बाहेरचं तूप मिळेल खाणे ह्याच्यामध्ये खूप फरक आहे. जर बॉडीमध्ये शरीराला एक 20% गुड कोलेस्ट्रॉल ज्याला म्हणतात ते आवश्यक आहे, 20% फॅट हे आवश्यकच आहे. विदाऊट फॅट बॉडी कामच करू शकत नाही. जसं ग्रीसिंग शरीराला एका इंजिनला आवश्यक असतं, तसं आपलं ब्रेन आहे, हार्ट आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, यांना हे 20% हे गुड कोलेस्ट्रॉल लागतंच लागतं. गुड कोलेस्ट्रॉल असेल तर ते पार्टची एफिशियन्सी कमी होत असते, त्यामुळे शुद्ध तुपामध्ये ते गुड कोलेस्ट्रॉल आणण्याला मदत होते. आणि त्याशिवाय आमच्याकडे जी वनस्पती औषधापासून बनवलेले तूप असतील तर फारच चांगलं, जे आमच्या क्लिनिकमधून दिल्या जातात. पण घरी नसेल नुसतं शुद्ध तूप घेतलं तरी वजन वाढू शकत नाही. वजन वाढतं कशामुळे वाढतं? की दुसऱ्या कारणामुळे, की 2 वेळा जेवण करायचं, खूप खायचं, मध्ये जंक फूड खायचं, मध्ये दुसरं काहीतरी वडापाव खायचं, इरेग्युलर खायचं, त्याने वजन वाढतं. 4 वेळा जर व्यवस्थित डिसिप्लिन असेल तर कधीच वजन वाढत नाही. क्या केवळ तुपाने आणि 2 चमचे तूप खाल्ल्यानं वजन वाढलं असं शक्य होत नाही? हा गैरसमज आहे. मी म्हणे अजून एक फोन आलाय, आपण फोन घेऊया. सिद्धेश बोलतायत नवी मुंबईवरनं, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. नमस्कार, बोला. रुमेटॉइड आर्थरायटिसची सुरुवात कशी होते आणि रुमेटॉइड आर्थरायटिस होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घ्यावी आणि रुमेटॉइड आर्थरायटिस झालेल्या पेशंटचा आहार
कोणत्या प्रकारचा असावा? खूप छान प्रश्न विचारलाय डॉक्टर. आज आपण चर्चा करतोय सांधेदुखी, किडनी विकार आणि होलिस्टिक उपचार पद्धती या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतात डॉक्टर व्यंकटेश जोशी. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी सिद्धेशांचा फोन आलेला आणि त्यांनी तुम्हाला 3 प्रश्न विचारले, त्याच्यातला काळजी कशी घ्यावी अर्थरायटिसच्या संदर्भातली, तर काय सांगाल? तर सांधेदुखी रोमॅटॉइड अर्थरायटिसचे 2 लक्षणं महत्वाची त्यांनी प्रत्येकाने लक्ष ठेवलं. एखादा ताप आलाय आणि सांधे दुखते, कुठला एखादा सांधा मोठा गुडघा असो कुठला असं दुखत असेल तर लक्षात आहे की कुठेतरी प्रॉब्लेम आहे. एखाद्या वेळेस घशात पेन होऊ शकतं, जसं टॉन्सिलचं पेन होऊ शकतं. हे झालं की रोमॅटॉइड अर्थरायटिस सुरुवात आहे वगैरे वगैरे, काळजी घेतली पाहिजे, तज्ज्ञाकडून त्याचं ट्रीटमेंट केली पाहिजे. रोमॅटॉइड अर्थरायटिस नियमित हा स्ट्रेचिंग व्यायाम केलाच पाहिजे. जर सूर्यनमस्कार हे जगणं करणं शक्य नसतं, पहिले खूप वेदना असतात, असह्य वेदना असतात, पण स्ट्रेचिंग व्यायाम जसं पीटी करतो तसं जर 10 सुरुवात करून हळूहळू 100 पर्यंत, आणि डाएट डिसिप्लिन बद्दल आपण 4 वेळा जेवलं पाहिजे हे आपण चर्चा केलेलीच आहे. ह्या सगळ्यामध्ये म्हणजे रोमॅटॉइड अर्थरायटिस असो, ऑस्टिओआर्थरायटिस असो, किडनी फेल्युअर असो, जसं क्रिएटिनिन वाढलेलं असतं आणि क्रिएटिनिन हे कमी होत नाही, पण ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे काय की प्रत्येकाची वेगवेगळी चिकित्सा करण्याने नुकसान होत असतं. कारण शेवटी शरीर एकच आहे, एक शरीर आहे, त्याचे 3 आजार आहेत. तर त्या होलिस्टिक संकल्पनेमध्ये काय असतं, पूर्ण शरीराचा विचार केला जातो. बरोबर. ज्यामध्ये पूर्ण शरीराचा विचार केला जातो, त्याच्या मनाचा विचार केला जातो, शरीरात असे 6-7 सिस्टीम आहेत त्याचा विचार केला जातो. कारण एखादं औषध कधीच काम करत करतो. समजा औषध तुम्ही कितीही चांगलं द्या आणि मधली सिस्टीम जर रिस्पॉन्स देत नसेल काही नाही, तर होलिस्टिक संकल्पनेमध्ये ह्या सिस्टीमवर फोकस केला जातो. त्या शरीरामध्ये जे लाईफ सेव्हिंग पार्ट आहेत, हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे, ब्रेन आहे, याच्यावर आधार त्याच्यावर आधारित ट्रीटमेंट केला जाते. त्यामुळे शरीराचा मनाचा एकत्र विचार करून ट्रीटमेंट दिल्यामुळे ते आपोआप आजार आपोआपच कमी होत असतात. बऱ्याच वेळा आमच्याकडे क्रिएटिनिनचा पेशंट वाढलेला येतो, ज्याचं क्रिएटिनिन 4 असतं, 1 आठवड्यातच 3 वर येतं किंवा 10 दिवसात येतं, त्याच्यासोबत त्याचं पेन जॉईंटचं पेन आपोआपच कमी होतं. ते आमच्या हातातही नसते. किंवा त्याचं ब्लड प्रेशर पण रेग्युलराइज होतं, त्याची शुगर पण रेग्युलराइज होतं. कारण त्या होलिस्टिक संकल्पनेचा महत्वाचा उद्देश आहे. कारण होलिस्टिक संकल्पने जसा हा विषय आहे, तसंच वनस्पती औषधाचं एक वैशिष्ट्य आहे. वनस्पती एखादं केमिकल जे असतं एखाद्या सेलवर काम करतं, एखाद्या पार्टवर काम करतं, पण वनस्पती औषधाचं काय पूर्ण शरीरावर ते काम करत असतात. मात्र मला एक सांगा की ह्या होलिस्टिक उपचार पद्धतीचा किडनी विकार आणि सांधेदुखी यांना कितपत फायदा होतो आणि कसा फायदा होतो, अगदी थोडक्यात सांगा. हो, बरोबर आहे. औषधी दिल्यानंतर लगेच 24 तासामध्ये, मी म्हणतो 24 तासाने 6 तासात सुद्धा परिणाम दिसतो. 24 तासामध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो. अरे वा. कारण काय, आपण साधं आहे की आपल्याला एक असं मिसकन्सेप्शन आहे की गैरसमज आहे की वनस्पती औषधाचा स्लो परिणाम होतो, हळूहळू परिणाम होतो, तसं नसतं. तसं नसतं. कारण आजार खूप दिवसाचा असतो, तो पूर्ण कमी व्हायला वेळ लागतो. जो 1 दिवसाचा आजार 1 दिवसात कमी होतो. औषधी घेतल्यानंतर 24 तासानंतर आमच्याकडे तर 3 दिवसात त्याचं क्रिएटिनिन कमी होणारे पेशंट आहेत. कारण कधी कधी सिरियस पेशंट असेल तर आम्ही रोज क्रिएटिनिन चेक करतो किंवा 1 दिवसात करत असतो. तर वनस्पतीचा औषधाचा सुद्धा परिणाम लगेच होत असतो किंवा 24 तासात होत असतो. तर खाल्ल्यानंतर खरोखर होलिस्टिक उपचार पद्धती अशी उपचार पद्धती आहे की त्याचे साईड इफेक्ट होत नाही, कुठेही किडनीवरती परिणाम होत नाही, जरी तुम्ही केव्हाही ट्रीटमेंट केली तरी सुद्धा. एक चांगली उपचार पद्धती असल्या त्यामुळे कोणत्याही वयोगटातल्या व्यक्तीलाही चालू शकते आणि अर्थातच खूप चांगली पद्धती आहे. अर्थात डॉक्टर, तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, इथे आलात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा Z24 तास, 1 पाऊल पुढे. Z24 तास, 1 पाऊल पुढे.